ताजा बातम्या पाहण्यासाठी आरसीएन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रीय महामार्गावर एका मालवाहू भरधाव ट्रकने दुचाकी स्वारास चिरडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान रिंग रोड टी पॉइंटवरील वुड्स रॅलिश हॉटेल नजीक घडली। घटनेत अभिषेक श्रीकृष्ण हिंगणकर वय 24 वर्ष राहणार गोपालनगर अमरावती हा युवक घटनास्थळीच ठार झाला। अपघात एवढा भयंकर होता की दुचाकी पूर्णपणे चेंदामेंदा होऊन दुचाकी स्वारास तब्बल 300 फुटापर्यंत फरफटत नेले। घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती। नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रकच्या चाकात अडकलेल्या मृतदेहाला हातांनी बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। घटनेची सविस्तर हकीकत अशी की अभिषेक हिंगणकर आपल्या दुचाकी क्रमांक MH 27 CE 7594 अमरावतीकडे जात असताना मालवाहू येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक MH 46 AF 7772 या वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली। धडक एवढी भीषण होती की पल्सर दुचाकीचा चकणाचूर झाला तर दुचाकी स्वार अभिषेक ट्रकच्या चाकात अडकल्याने 300 फुटांपर्यंत फरफटत गेला। यामध्ये अभिषेकचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर काही वेळ त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती तर वाहतूक सुद्धा खोळंबली होती। नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात PSI रेशमा कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच वाहतूक सुरळीत करून मृतक अभिषेक हिंगणकर याचा मृतदेह काढून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला। अभिषेक हिंगणकर याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे हे करत आहेत।